बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोडाऊन मधलं सीसीटीव्ही अखेर आता सुरू करण्यात आलेलं आहे. गोडाऊन मधलं सीसीटीव्ही हे बंद करण्यात आलेलं होतं आणि हे सीसीटीव्ही बंद करून काहीतरी काळंबेरं केलं जाण्याची भीती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली होती. 45 मिनिटांच्या नंतर आता गोडाऊन मधले सीसीटीव्ही सुरू करण्यात आलेले आहे. जिकडे ईव्हीएम ठेवलं गेलेलं त्याचे काही सेकंडसाठी तो जो सीसीटीव्ही होता फुटेज ते बंद झालं आहे त्याबद्दल आता मी रोहित पवारांकडे. रोहित सर, खऱ्या अर्थानं जिकडे ईव्हीएमचे मशीन्स ठेवलं गेले आहेत ते सगळ्यात इम्पॉर्टंट मशीनरी आताच्या काळात, तिकडचे सेकंडसाठी बंद करणं काही सेकंडसाठी नाही, 43 मिनटं सीसीटीव्ही बंद होते. खरं तर आपला तो अधिकार आहे की तिथं सीसीटीव्ही चालू राहावंच लागतं. जेव्हा ईव्हीएम मशीन तिथं आणल्या गेल्या होत्या आम्ही त्यांना विनंती केली होती की लगेचच आम्हाला त्याचा ॲक्सेस द्यावा, पण तो ॲक्सेस देण्यासाठी त्यांनी 3 दिवस तिथं लावले. दुसरं, जेव्हा ॲक्सेस मिळाला लोक तिथं बसायला लागले त्यावेळेस 43 मिनटं सीसीटीव्ही कॅमेरा बंद पडला होता. एक तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिला आहे, सब कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलेला आहे, आणि अशा पद्धतीने एवढ्या महत्त्वपूर्ण ठिकाणी असणारे सीसीटीव्ही बंद कसे पडतात हे आम्ही त्यांना लिखित विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आल्यानंतर नक्कीच आम्ही बघू. आमची लोकं आहेतच तिथं, पण अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असते ते लोकशाहीला घातत आहे. एकतर पैशाचा वापर, गुंडांचा वापर झालाच झाला, आणि ईव्हीएमच्या बाबतीत अशा पद्धतीने हलगर्जीपणा हा इलेक्शन कमिशनकडनं केला जातो आहे हे योग्य नाही. पैशांचा वापराबद्दल आज संजय राऊत ही बोलत आहेत, खऱ्या अर्थानं धंगेकरी काल बसलेले हा वापर होताना दिसतो, हे किती चुकीचं आहे लोकशाहीचं. आता आम्ही तर व्हिडिओ टाकतो आहे, कार्यकर्ते जे भाजपचे आणि मित्रपक्षाचे त्यांच्या बरोबर पैसा पाकिटं, त्यांची यादी, स्लिप, असे सगळे व्हिडिओ आम्ही तिथे टाकत आहोत. काही नेत्यांची नेत्यांचे नातेवाईक आहेत, काही पदाधिकारी आहेत भाजपचे, तरीसुद्धा इलेक्शन कमिशन त्या बाबतीत काही नोंद घेत नाही. ठीक आहे, ते घेत नसले तरी सामान्य लोक नक्कीच नोंद घेत आहेत, आणि सामान्य लोक हे भाजपच्या विरोधात जाऊन तिथं योग्य व्यक्तीला निवडून देतील असा आम्हाला विश्वास आहे. या गोष्टींवर कुठलाच विरोध व्हायला नको, पण तरीही विरोधक अनेक ट्विट करतात विषयावर की असे असे व्हिडिओज करणं चुकीचं आहे, व्हिडिओज बाहेर येणं चुकीचं आहे. मग तुम्ही जर पैसेच वाटले नाही तर व्हिडिओ बाहेर येणार नाही. त्यामुळे भाजपली पैसे वाटू नये, पैशाचा वापर करू नये, दडपशाहीचा वापर करू नये, गुंडांचा वापर करू नये. तुम्ही त्याचा वापर केला तो व्हिडिओ आमच्याकडे आला आणि तो आम्ही ट्विट केला. जर केलाच नसता तर ट्विट केलाच नसता. त्यामुळे तुम्ही जर ह्या गोष्टी करत असाल तर तुमचा खरा चेहरा लोकांसमोर आम्ही आणणार, म्हणजे आणणार, आम्ही नाही घाबरत तुम्हाला.